किरकोळ व्यापार आणि उद्योगच्या संदर्भामध्ये भारत सरकारने जी परकीय थेट गुंतवणूक करायला जी परवानगी दिली त्या संदर्भामध्ये त्याचा विरोध म्हणून व्यापारी महासंघाच्या वतीनं आम्ही एक दिवसाचं कडकडीत बंदचं आयोजन केलं होतं. त्या संघटनेमध्ये व्यापारी महासंघामध्ये कळंबमधील इतर 29 संघटना सहभागी झाल्या होत्या आणि अशा पद्धतीनं आम्ही दिवसभरासाठी एक दिवसाचं बंद पाळलेलं आहे. त्या विधेयकाचे दुष्परिणाम थेट किरकोळ व्यापारावरती होतोय, जसं की कपडा व्यापार, किराणा व्यापार, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल व्यापार या सगळ्यांवरती FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट या विधेयकाचा डायरेक्ट थेट परिणाम यांच्यावरती होईल. त्यामुळे आम्ही सर्व व्यापाऱ्यांना बंदसाठी हाक दिली होती आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं. FDI जे धोरण सरकारनं आखलं आहे त्यामुळे पूर्ण फॉरेन्सची जी इन्व्हेस्टमेंट येत आहे त्यामध्ये मोठमोठ्या प्रकारचे मॉल्स तयार होत आहेत आणि मॉल्समध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातले लोक जाऊन तिथं खरेदी करत आहेत. पण तो जो ग्रामीण भागातला व्यापारी सर्वसामान्य व्यापारी आहे त्याच्या दुकानातली विक्री होत नाही आहे. त्यामुळे जे सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे ज्याने जे लहान लहान दुकानं थाटलेली आहेत त्या दुकानामध्ये येणारा ग्राहकाचा वर्ग हा खूप मोठ्या प्रमाणात कमी होत चाललेला आहे, जेणेकरून रोजगार भविष्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढू शकतं. भविष्यामध्ये जे फंडिंग जागच्या जागा जसं गांधीजीनं म्हटलं होतं गावाकडे चला पाणी जिळवा पाणी आळवा, त्याप्रमाणे येणारी फंडिंग जे गावातल्यामध्येच फिरत होती किंवा त्यातून मिळणारा जो व्यापाराच्या माध्यमातून जो सरकारला टॅक्स मिळत होता त्या टॅक्सच्या माध्यमातून त्या गावाची सुधारणा होत होती ते आता इथून पुढे होईल का नाही याची शंका मानली जाते आणि जास्तीत जास्त बेरोजगाराकडे संख्या वाढत जात आहे हे सर्वांना आता इथून पुढे दिसून येत आहे. त्यामुळे आज आम्ही सर्व व्यापारी संघ महासंघाच्या माध्यमातून कळंब तालुका पूर्ण एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारलेला आहे. यामध्ये सर्व जवळपास 29 संघटना पूर्ण म्हणजे ताकदीनिशी सर्वांनी स्वेच्छेने दुकानं बंद ठेवून या संघटनेत व्यापारी महासंघाला पाठिंबा देऊन पूर्णपणे कळंब आज बंद ठेवण्यात आलेला आहे.